29 नोव्हेंबर 1803 या रोजी शिरसोली आडगाव या युद्धभूमीवर इंग्रज विरुद्ध मराठे यांच्यामध्ये एक महायुद्ध म्हणावं असं महायुद्ध झालं होतं, ज्या युद्धामध्ये इंग्रजांसोबत अमृतराव पेशवे, टिपू सुलतानचे सरदार त्याचबरोबर निजाम, त्यांच्या विरोधात शिंदे आणि नागपूरकर भोसले यांच्यामध्ये फार मोठी लढाई झाली होती. आणि या लढाईमध्ये कर्तजीराव जायले त्याचबरोबर या परिसरातील हजारो 18 पगड लोक जमातीतील लोक शहीद झाले होते, ज्यामध्ये मुस्लिम होते, बौद्ध होते, मराठा होते, सर्व जमातीचे लोक सरदार लोक सैनिक म्हणून प्रत्येक गावातला सैनिक म्हणून इथे लढला. त्यामुळे ही जी भूमी आहे ही भूमी एक राष्ट्रीय युद्धभूमी म्हणून जाहीर सरकारनं करावं अशी कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी 1803 मध्ये मराठा इंग्रज युद्ध झालेलं होतं. हे युद्ध आडगावचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्रजांसोबत झालेल्या मराठा लढ्यांमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचं युद्ध होतं. या ठिकाणी अतिशय अतुलनीय असं शौर्य मराठ्यांनी गाजवलं होतं आणि 6 दिवस इंग्रजांना त्यांच्या विजयापासून त्यांना रोखलं होतं. परंतु काही या परिसरातील काही लोकांनी फितुरी केली आणि त्यामुळे इंग्रजांना आपला विजय या ठिकाणी साकारता आला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बलिदान दिलेल्या मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्याकरिता परिसरातून नागरिक दरवर्षी 29 नोव्हेंबरला शौर्य दिन म्हणून साजरा करतात आणि या ठिकाणी येतात आणि वंदन करतात. आपण नाही लिहून ठेवला, आपण नाही तोंडाने सांगत तो सांगते, म्हणून आपण या ठिकाणी शौर्य दिन साजरा करतो. आणि कर्ताजीराव जायले यांचं शौर्य याचे सांगितलं झाले की पुरावे सापडतात, म्हणून आपण त्या निमित्तानं आपले एक शूरवीर सरदार सेना मी या मुलीचा आबा आले का तू आहो की नाही शूरवीर सरदार कर्ताजीराव जायले, सरदार कर्ताजीराव जायले. ज्यांनी माहिती दिली पूर्ण ते सरस.